आणि स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉगमध्ये. तो मित्रांनो, आज आहे गणपती विसर्जनचा दिवस. आज आपले 5 दिवसाचे गणपती जे असतात ते विसर्जन होण्याचा दिवस आहे, 5वा दिवस. सो आता आम्ही चाललोय आपल्या गणपतीचं विसर्जन, घरगुती गणपतीच्या विसर्जनासाठी. आता तुम्हाला दाखवतो गावचे गणपती कसे विसर्जित होतात ते. म्हणजे मुंबईचं तर तुम्ही बघितलं असाल, सगळीकडे असतात. तसंच कोकणातल्या गणपती विसर्जनची एक वेगळीच मजा असते. कोकणातले गणपती एकदम गावच्या रीतीने विसर्जनाची एक हे असते, रीत असते. ते मी तुम्हाला दाखवतो सगळ्यांना. आता ह्याच्यात कसं असतं, गावच्या गणपतीमध्ये सगळे गणपती सोबत निघतात. आधी घराच्या बाहेर म्हणजे घराच्या अंगणात ठेवले जातात, सगळे पाया पडतात शेवटचे एकदा. मग लाईनीत सगळे गणपती निघतात आणि मग एका जागेवर जिकडे तलाव असतं आपलं किंवा नदी असते, जिकडे आपण गणपती विसर्जन करतो तिकडे घेऊन जातात. आता त्यासोबतच गौरी पण असते, गौरी गणपती दोघं सोबत विसर्जन होतात. सो आता मी चाललो माझ्या गावच्या घरी. माझ्या म्हणजे माझ्या डॅडने एक फ्लॅट घेतलेला 4 किलोमीटर गावच्या घरापासून लांब. सो मी तिकडे थांबलेलो. आता मी चाललो आहे गावच्या घरी गणपती विसर्जनासाठी. तर ब्लॉग पूर्ण बघत राहा, ठीक आहे. आपले घरचे गणपती बाप्पा, बापरे बाप्पासाठी काय काय आहे बघा, प्रसाद केवढा आहे. त्याच्यातनं आम्ही मोदक खाल्ले. काय करत आहे आमचे पुजारी काका, पग्या काका. मग आता कसं टेम्पोमधनं घेऊन जाणार आहे की आपल्या फेमस वेणेश्वर. आणि मग ते उमरटला हे आहे ना, एक नाही हे नवलाई देवीचं हे तिकडे गेलेलो आम्ही. Thank you.
सर्वोच्चनीय होता रे. पुढे बोल लाडू मोदक घेऊन या. ते पण बोलणार लाडू मोदक नाही मग त्याला काहीच तो. गणपती मोरया, गणपती बाप्पा.
मोर्या 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 ए पाच पकड मोर्या मोर्या जय जरा वरून डुबकी मारून जरा डुबकी मारून पप्या उभं एवढी भेटले बाजूच ना